मला मी माझ्या सौताच्या डोळ्यांनी बघलाव ना. हो, किचन मधल्या प्रत्येक भांड्याची शपथ घेऊन सांगताव. ती बाई जेव्हा घरात आली तेव्हा विजय साहेब जल्ला काय बघत होते तिच्याकडे. हो, तुम्हाला सोडा जल्ला मला पण इतक्या प्रेमाने कधी बघत नाहीत. नवरा असं वागेल याची खात्री होतीच मला, पण इतकं वागेल असं नव्हतं वाटलं. जाऊ द्या बाई साहेब, जल्ला दुनियाची रीतच आहे, दिसताव तसं नसताव म्हणून जग फसताव. आपल्या कर्माचे भोग. बरं ताज दे, पुढे काय करायचं ठरवलं तुम्ही? मी ना तुला काय करायचं तर सांबा चौकशा. तसं नाही बाई साहेब, बिल्डिंग मध्ये प्रत्येकाकडे काम करतोय मी. प्रत्येक बाई माका विचारता, गंग्या आज काय नवीन. नीट उभा राहा, माझ्या घरच्या गोष्टी तिकडे जाऊन सांगणार आहेस? मग त्याला तिकडच्या गोष्टी इकडे सांगतो दे. वा वा बाई साहेब, वा वा, एवढा स्वार्थी बरा बरा नाही. बरं ताज दे, घटस्फोट कधी घेताव? ए तोंड सांभाळून बोल. कसाही असला ना तरी नवरा आहे माझा तो. जल्ला कसाही नाही, कसाही नवरा आहे, कसाही. हो रे, पण तू घरगाडी आहेस ना, मग तसाच वाग. जा एक किलो कांदे घेऊन ये. शी जल्ला काय मजा नाही. तसा नाही बाई साहेब, मला एक सांगा, जल्ला तुम्ही आता एवढे कांदे चिरलाव ना, मग आणखी कांदे कशाला हवेत ना. लाडक्या नवऱ्याला कांद्याचेच पदार्थ करून खायला घालणार आहे. कांदे जल्ला साहेबांचे आहेत. काय करत होतीस ग आई? ते चुकून म्या. अगं इद्वाबाईना असं करायचं असतं वय, गावात बातमी गेली म्हणजे. पुण्यांदा नाही होणार असं, असं रोज व्हायला हवं. अगं येडे, म्या म्हातारी असली तरी खुळी नाही. तरणी ताठी पोर तू, नटण्या सजण्याच्या वयात तुझं असं घडलं म्हणून हाऊस मौज करायची नाही वय. गावात किती बी बोंबा बोंब होऊ दे, म्या हाय तुझ्या माग खामकी. आई तुम्ही. अग आपला नाम या जिता आहे. हिथ घरात आहे. नाही आपल्या आजूबाजूला आहे. नाही. अगं येडे, आपण असं समजायचं, त्याचं लक्ष आहे आपल्यावर. माझं बी लक्ष आहे त्यांच्यावर. धनी अरे देवा, कुठे गेले हे? आपण मेलो हे, हे कैसे लेक काय? जीवा शिवाची पहिला चोड. नायक बी माझ्याकड. नेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, नवरी नटली, देवा सांग उडवू कुठली. पहिली पहिली उडली, आता बघ पहिली उडली, पहिली उडली नाही उडली. हात लेखा नेम चुकला दाम्या. लेखा नेम तुझा नाही, तुझ्या बापाचा चुकला, म्हणून नको त्या यायला तू जन्माला आला. काय बोलता नाम्या काका? शेतकरी शेतात काय करणार? शेती. अव पण मेलेला शेतकरी कशी करणार शेतात शेती? कोण मेलय?
म्या मेलोय, म्या खाल्ली माती, आता ते दाम्याने बघितलंय, आता काय म्या म्या लपतो म्या हे मास्तोऱ्या उठ. असं काय दिसतंय? नमस्कार. अरे किती पळतोस? नाही मी ते अरे काय, अरे धावण्याच्या स्पर्धेमध्ये तुला पाठविला ना तर पहिला येशील पहिला. त्या त्या मसनापुरामध्ये सुद्धा किती धावलास तू, माझी दमछाक झाली. म्हणजे तू निळमुंजे आहेस? मग काय तुला भडमुंजा वाटलो काय? नाही पण ते मी तुला कसं कळलं? मी मसनापुरात गेलो होतो, तिथून पळत आलो. तू कवा गेलता मसनापुरात? हा मी नाहीच गेलो होतो मसनापुरात, गेलोच नव्हतो मी. नव्हताच गेला मसनापुरात? नाही ना, तुझ्या रूपामध्ये मी या गेलो होतो. काय तू मी तुझ्या पाया पडतो, माझ्या मागे काय लागलेस? इतर शिक्षक इथून पळून गेले तसा मी सुद्धा पळून जातो. माझ्या मागे लागू नकोस, माझ्याकडून नको नको ते काम करून घेऊ नकोस. एव्हाना माझी बदनामी झाली असेल गावात. म्या पाटलाच्या रूपामध्ये आलो तेव्हा तू माझं लगीन नाही लावून दिलं. म्या पाक्याच्या रूपामध्ये आलतो तेव्हा सुद्धा नाही. शंकर, तू माझं लगीन कमून नाही लावून देतो. समजा मी जर तुझं लगीन लावून दिलं तर तू हे गाव शापमुक्त करशील? अरे विचार कसला करतो आहेस? भूत योनीत अडकलायस तू, पण ह्या गावकऱ्यांचे हाल मला बघवत नाही येत ना. पाटलाच्या स्वार्थापायी तू मेलास, पण तुझ्या स्वार्थासाठी गावातले अनेक जण जिवंतपणी मरण यातना भोगतायत. का त्यांच्या मागे लागलेस? का लोकांची लग्न मोडतोयस? ए तुझ्या पाया पडतो, नको करू रे असं. त्या मुलाबाळांची लग्न नको म्हणूस. हे जर असं चालू राहिलं ना तर येत्या 10 वर्षात हे माझं गाव म्हणतोय ना दिसेना असं होईल, पूर्ण सपाट होईल. काय गाववाल्यांना शाप तू दिलायस आणि तो शाप लागलाय खऱ्या अर्थाने तुला. शंकर, गावकऱ्याचा मला काही बी सांगू नको. हा मी ज्या हताड पडत होतो मरणाच्या दारामध्ये होतो ना तेव्हा एक बी गावकरी आला नाही. समजे त्या पाटलाच्या बाजूने गेले. जाऊ दे ना, किती वर्ष तेच धरणार आहेस? माफ कर त्यांना, सोडून दे गावकऱ्यांना. तुझं मी बरोबर आहे, म्हणजे वैर महाजन पाटलाच आहे, गावाचा काय दोष? चूक झाली माझी, चूक सुधारायला पाहिजे. पर मी तरी काय करू शंकर? माझा बी जीव अडकलाय. हा जोवर माझं लगीन होत नाही ना तवर माझी मुक्तता होणार नाही, आणि माझी मुक्तता जवळ होत नाही ना तवर हे गाव शाप मुक्त होणार नाही ना शंकर. हा तू माझं लगीन लावून देऊ शकतोस. हा कारण तू या गावातला नाहीये शंकर, तू तिरायतयस आणि तू शापित नाहीये शंकर.
तू माझा लगीन लावून दे ना। ठीक आहे निळमुंजा, माझ्यावर विश्वास ठेव, मी विश्वासघात करणार नाही। मी तुला वचन देतो की मी तुझं लगीन लावून देईन आणि तुझ्याबरोबर गावातल्या मुलामुलींची पण लग्न मी लावेन। बस खरं मी बोललोय खरा, पण भूताचं लगीन कसं काय लावायचं? घास घास भांडी घास दीदी, कपडे पण धुवायचे तुला। कधी क्रिश कधी सुपरमॅन, माई साहेब डोक्यात चढून ठेवलंय तुला। कर काम कर, बघू नको परत तिकडे। एक्सक्यूज मी, भांडी घासाची पावडर संपली आहे, तोंडाला लावायची घेऊ। सॉरी, ती शेजारची प्रधानांची जागा आहे, ती आम्ही भाड्याने घेतली आहे। त्याची चावी तुमच्याकडे आहे ना? शेजारचं नवीन विराड। नमस्कार, मी गंग्या, या एरियातला घरगडी नंबर वन। मी घरगडी नंबर वन, धुनी भांडी लादी आणि एरियातली सगळी लफडी सगळे मिळून 400 रुपये। मी तुमच्याशी बोलते नंतर, मला चावी द्या ना। नो प्रॉब्लेम, माय प्लस पॉइंट इज आय कॅन टॉक इंग्लिश बिकॉज आय एम फ्रॉम साटे क्लासेस। मला जरा चावी द्या ना। चला जरा, कशाला आखी घ्या ना, चला अर्ध्या चावी ना, कसं काय ताला उघडणार तुम्ही, कसं काय? साहेब साहेब, चावी चावी चावी। चला तुम्हीच द्या, घरगडी आहे मी, नोकर नाही। 28 कमळ घर बघ, जगण घर बघ, मुक्या पापडान पापडान मुक्या। नयन घर बघ, चमण घर बघ, हे सगळ्यांना एकाच वेळेस का नाही घर बघायला सांगत रे? अरे बाबा, तू तुझा शांतपणे अभ्यास कर ना, इथे मला पिकांच्या किड्यांची नावं लक्षात राहत नाहीत। नाव आहेत केवडा, भुरी, कोळी, मावा। आज तर त्या मावा केड्याऐवजी मी 120-300 मावावर बोललो। अरे मी तर पोरांबरोबर गोट्या खेळत दिवस काढायला लागलो, कंटाळा आला यार मला। एक काम कर, हे धर जरा पाठ खाचो। अरे या फुलांच्या अलर्जीमुळे हाल होत आहेत माझे। निळ्या, आपण जर हे करायला तयार झालो असतो ना, तर आज जेलमध्ये मच्छर मारत बसलो असतो। पाठ खाचो। पण कसलं काम करायचं आपण? तेच खाजो। कसली डोंबल्याची पुण्याची चोरी, चायला कोण तो दादू का पादू, त्याचा कसं मला ऐकत रे आपण? आम्ही नाही येणार। चल या घाटाला 26 पायऱ्या आहेत, इथनं सरळ पुढे गेलात की खुळ्या बाबाचा पार लागल। फार पूर्वी खुळ्या बाबा नावाचा एक साधू तिथं बसायचा। तिथून डाव्या अंगाला 27 पावलावरती डाव्या सोंडेच्या गणपतीचं देऊळ आहे। झळलांग मचळांग मशिदीची बांग, मारुतीच्या पायापाशी उंदरांची रांग, याचा अर्थ काय? तू काय आम्हाला इथे कोडी सोडायला बोलवलेस गावात? ए आणि हे बघ, तुला अर्थ माहित असेल तर सांग, आम्हाला तर काही कळलं ना त्यातलं। इथे एक मारुतीचं देऊळ आहे, तिथे खूप उंदर आहेत। झळलांग मचळांग म्हणजे टाळांच्या गजरात तिथं रोज कीर्तन गायलं जात। त्याच्या समोरच एक मशीद आहे। समोर सरळने का सांगता येत नाही? आता अशा ओळींचा अर्थ लावायला शिका। वाघोबाच्या बिळातली अंधाराची वाट कुठे आहे माहिती आहे? नाही माहित। नाही माहित मलाही नाही माहित, पण मी तिच्याविषयी ऐकून आहे।
ती शोधा. या गावात देवळं किती, मारुतीची किती, गणपतीची किती, उजव्या सोंडेची किती, डाव्या सोंडेची किती, या गावात एकूण गल्ल्या किती, कोण कुठे कुठल्या गल्लीत राहतं ते सगळं लक्षात ठेवा, तरच तुम्ही पुण्याची चोरी जिंकू शकता. साहेब तुमची पण कमाल आहे, जेवढ्याच आमंत्रण द्यायचं होतं तेवढ्या पॉश हॉटेलमध्ये कशाला, ऑफिसातही सांगता आलं असतं. नसतं सांगता आलं म्हणून तर इथं बोलवलं. बस ऑर्डर प्लीज, थोड्या वेळ. ओके काय झालं मोहन? मी प्रेमात पडलोय. काय सांगताय काय चायला? व्हॉल्यूम कमी. कॉंग्रॅच्युलेशन. साहेब कुठे असतात? नेहमी लोणावळ्याला असतात, पण आज इथं आलेत. आज रात्री माझ्याच घरी राहणार आहेत, दुसरा पर्यायच नाही. अरे वा, म्हणजे रात्री जेवणाच्या वेळेला आमची ओळख होईल नाही का? नाही, पण मी तिला माझी प्रेयसी किंवा होणारी बायको म्हणून तिकडे नेऊ शकत नाहीये. का बा? ते संध्याकाळी समजावून सांगेन. माझं तुझ्याकडे काम आहे. अहो काय वाटेल ते सांगा राजा भाऊ. चंद्र तारे तोडून ब्रेसलेट तयार करायचे कि हिमालय पडून क्रिकेट पिच तयार करायचं आहे? इतकं सोपं नाहीये ते. आज तू जो माझ्याकडे येणार आहेस तो अश्विनीचा, म्हणजे माझ्या प्रेयसीचा प्रियकर म्हणून. अच्छा एवढंच ना? तर काय तुमच्या घरी, म्हणजे जिथं तुमची बहीण राहते तिथं मी तुमच्या प्रेयसीचा प्रियकर ने आपल्याला जमायचं? सॉरी आली बस. मला बुफे चर्चा नाही करायची. मला मुळात चर्चाच करायची नाही, हे आपल्याला जमणार नाही. अरे तू नाटकात काम करत होतास ना, इथं पण ऍक्टिंगच करायची. तुमच्या घरात तुमच्या बहिणीसमोर अश्विनीचा? बापरे, अहो इथं माझा जीव का वर आलाय. अहो तसं केलं तर माझ्या होल लाईफ चा सत्यानाश होईल. आणि तू नाही केलंस तर माझ्या होल लाईफ चा सत्यानाश होईल. जर मी केलं तर माझ्यावर रडण्याची पाळी येईल, आणि नाही केलं तर तुमच्यावर रडण्याची पाळी येईल. बेस्ट वे म्हणजे तुम्ही रडा, मी निघतो. गुड डे. गुड डे. उद्यापासून कामावर येऊ नका. काय? हा सेंड ऑफ समजा. आपल्या सेवेची संस्थेला अजिबात गरज नाहीये. सहकार्याबद्दल आभार. जा आता. असं काय करताय? पण नोकरी नसेल तर दादा लग्न मोडेल. त्याला काम न करणारी माणसं अजिबात आवडत नाही. नाही मी तयार आहे, मी येईन अश्विनीचा प्रियकर बनून. काय करणार, माझ्या आयुष्याचा गोजमारा होऊ दे. दॅट्स लाईक अ गुड बॉय. हे बघ, मी आता घरी जातोय. माझ्या बहिणीबरोबर मला मार्केटिंगला जायचंय. थोड्या वेळ तू घरी ये. संध्याकाळी अश्विनी येईल, तिला मी सगळं समजावून सांगितलेलं आहे. डोंट वरी, परवा ऑफिसमध्ये आल्यानंतर तुला मी कायम केल्याची ऑर्डर काढतो. हा वेटर, यांचं जे काय बिल होईल ते माझ्या खात्यावर मांडून ठेवा. राईट, बेस्ट ऑफ लक. सर मी आपल्यासाठी काय करू शकतो? माझ्यासाठी कोणी काय करू शकत नाही. माझ्या पहिल्या वहिल्या प्रेमाचाही नरसाळ्यानं 3, 13, 9, 12 वाजवून टाकले. आता मी काय करू? धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी अवस्था झाली आहे माझी. सर आपली ऑर्डर विश 2 लाख पॉइजन विथ सोडा. ओके सर. ओके. आणि जगुनाला गोणस पाटील यांचं या ठिकाणी आगमन झाले आहे. नमस्कार. अभिनंदन. त्यांचं स्वागत झालेलं आहे. माझ्या तिने का संपले. आणि आता ते स्टेज कडे येऊ लागलेले आहेत. आणि मांजर आडवं गेलेलं आहे. आणि जगुनाला माघारी निघालेले. ये
प्रकाश चल झळांना पाणी घाल. आऊ साहेब काल चादरनं पाऊस पडतोय ना. हे कारण नाही द्यायची, छत्री घ्यायची, रेनकोट घालायचं आणि मग पाणी घालायचं. आऊ साहेब पर पाऊस पडल्यावर पाण्याची काय गरज आहे पिकाला? असं अगा आपलं चहा मारू नको शिकू. चल चल फादर. हे बघा आमचं लेख. अरे त्याला काहीतरी खत पाणी घाला, अक्कल वाढल. चला चला फादर. फादर फादर मी तुम्हाला 20 देतो. नाही नाही तसं नाही हो, तसं नाही. आज फादर्स डे आहे ना, त्यानिमित्त मी तुम्हाला 20 करतो. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द फादर डे. फादर्स मला आशीर्वाद द्या. लेका गण्या. अरे माझ्या पाया पडण्यापेक्षा त्या जगुनंदाच्या पायावर जाऊन पालता हो. त्याच्या मनात भरशील असं काहीतरी कर. अरे त्याची पोरगी पदरात पाडून घे. ते समजा ठीक आहे फादर्स, पण पुरुषाला पदर कुठं असतोय फादर्स? अरे सुक्काळीच्या म्हणजे तुमच्याच की.